तुमच्याकडून घेत राहू, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आता पुढची बातमी, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे पुण्यातून मुंबईकडे रवाना झालेले आहेत। देशमुखांनी सकाळी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। प्रदेशाध्यक्षपदाच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची ते भेट घेणार आहेत। राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे पुण्यामधून आज मुंबईकडे रवाना झालेले आहेत। आज अजित पवार यांची ते भेट घेणार आहेत। विभागमध्ये जाऊन शरद पवारांची भेट देखील घेतलेली आहे। सर, ज्या पद्धतीने मुंबईत देवगिरी बंगल्यावर बैठका सुरू आहेत, अनेक मोठे नेते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि तुम्ही पुण्यामध्ये शरद पवारांची इथं भेट सुद्धा घेतली आहे। ठीक आहे, आज मी काही वैयक्तिक कामानिमित्तानं पुण्याला आलो होतो, तेव्हा आज सकाळी 10 वाजता आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली, अनेक विषयावर साहेबांची चर्चा झाली आणि आता मुंबईकडे निघालो आहे। मुंबईलासुद्धा काही बैठक आहे असं मला कळलं, तिथेसुद्धा मी आता जाणार आहे। सर, अचानक आपण बघतोय की पुण्यात आज सुप्रियाताईंचा सुद्धा कार्यक्रम होता, तो देखील संपूर्ण दौरा रद्द झालेला आहे। अजित पवारांचे कालचे सगळे कार्यक्रम अचानक रद्द झाले आणि आज दादांनी ज्या पद्धतीने देवगिरी बंगल्यावर बैठक बोलवली आहे, सर एक मोठे नेते दाखल होत आहेत, मात्र अजून सुद्धा जयंत पाटील तिथे पोहोचलेले नाहीयेत। अशी आता जयंत पाटील काही वेळात शरद पवारांना भेटण्यासाठी पोहोचत आहेत अशी देखील माहिती मिळते। ठीक आहे, कसं आहे की पक्ष कार्यालयामध्ये अनेक बैठका होत राहतात, जयंत पाटील यांच्या कार्यालयातसुद्धा अनेक बैठका होत राहतात, त्यांच्या घरीसुद्धा अनेकदा ते बोलावतात जयंत पाटील साहेब। आज देवगिरीमध्ये काही बैठक तिथे आहे, त्या बैठका जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या घरी, त्यांच्या ऑफिसमध्ये अशा पद्धतीच्या बैठका चालू राहतात सातत्याने, नवीन काहीच नाही। प्रदेशाध्यक्ष या पदाला घेऊन गेले काही दिवस, म्हणजे आपण बघतोय की अनेक जण इच्छुक आहेत, छगन भुजबळांनी देखील मध्यंतरी इच्छा व्यक्त केलेली होती, अजितदादांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा सुद्धा सांगितलं की पक्षामध्ये एक मोठी जबाबदारी, मी ते पार पाडायला तयार आहे असं, आणि अचानक ही बैठक, म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदाला घेऊन मोठी रस्सीखेच राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे असं दिसतंय। कसं आहे की जेव्हाही एखादा महत्त्वाचा निर्णय पक्षामध्ये घ्यायचा असतो तेव्हा पवार साहेब सर्वांना, जे प्रमुख जे मंडळी आहेत, प्रमुख नेते आहेत, त्यांना एकत्र बोलावतात, त्यांची चर्चा करतात, त्यांचं मत जाणून घेतात आणि मग पवार साहेब निर्णय देतात। आता 6 तारखेला सकाळी 11 वाजता पक्ष कार्यालयामध्ये पवार साहेबांनी बैठक बोलावली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बाबीवर चर्चा तिथे होणार आहे, त्याच्यामुळे पवार साहेब हे सर्वांचं मत ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावरती निर्णय देत असतात, त्याच्यामुळे तशा पद्धतीची बैठक 6 तारखेला मुंबई येथे आहे। सर, काय वाटतं कोण प्रदेशाध्यक्ष पद असा, म्हणजे प्रदेशाध्यक्ष असावा? अजितदादा सुद्धा इच्छुक दिसत आहेत, छगन भुजबळ साहेब देखील त्या ठिकाणी इच्छुक दिसत आहेत, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे इंटरनल, तुम्ही तर खूप वरिष्ठ नेते आहात, राष्ट्रवादीमध्ये गेले अनेक वर्ष, तुम्ही आमदार सुद्धा राहत, असं आहे की ठीक आहे इच्छा असणं वेगळी गोष्ट आहे, अनेकांची इच्छा असते, अनेकांची मुख्यमंत्री व्हावी इच्छा असते, अनेकांची उपमुख्यमंत्री व्हावी इच्छा असते, अनेकांची पक्षाध्यक्ष व्हावी इच्छा असते, त्याच्यामध्ये गैर काही नाही, त्याच्यामध्ये अशी कोणाची इच्छा असेलही पण त्या बाबतीत व्यवस्थित त्याचं मत तिथे ऐकण्यात येतं, त्याच्यावरतील बाकी लोकांची चर्चा तिथे करण्यात येते आणि मग निर्णय घेण्यात येतो। ही आमच्या पक्षामध्ये प्रक्रिया आहे आणि अंतिम निर्णय शेवटी पवार साहेब त्याच्या बाबतीत सर्वांचं मत ऐकून घेतल्यानंतर घेतात। पण ज्या पद्धतीने ही हालचाली दिसत आहेत, अजित पवारांनी अचानक ही बैठक बोलवणं, सुप्रियाताईंना या बैठकीबद्दल कदाचित माहीत सुद्धा नव्हतं, कारण पुण्यामध्ये त्यांचे ऑलरेडी दौरे सेट आहेत, त्यांनी स्वतः दौरे पाठवलेले आहेत आणि अचानक ही दौरे रद्द होतात आणि ते बैठकीला तिकडे पळतात, अनेक मोठे नेते तिकडे जातात, मात्र अजून सुद्धा जयंत पाटील तिथं पोहोचलेले नाही आहेत। नाही, जयंत पाटील सुद्धा पुण्यात येणार आहे, मी ऐकलं असं की ते सुद्धा पवार साहेबांची भेट घेणार आहे। आणि सुप्रियाताई, ठीक आहे, मी मगा सांगितलं की अशा अनेकदा बैठका अजितदादांकडे, जयंत पाटलांकडे, मोठ्या साहेबांकडे अनेकदा झालेले आहेत, त्याचवेळी आपण ही काही लपलेली गोष्ट नाही, जयंत पाटील साहेब आणि अजितदादांची जी काही नाराजगी आहे बरेचदा ती दिसते की जयंत पाटील कुठेतरी नाराज आहेत पक्षात। नाही नाही नाही, नाराजगीचा काही प्रश्न नाही आमच्या पक्षामध्ये, कोणाची नाराजी नाही। ठीक आहे, काही विषयाच्या बाबतीत थोडे मतांतर असू शकतात, एखाद्या बाबतीत अलग मत, त्यांचं अलग मत, ते असू शकतं, पण अशी आमच्या पक्षामध्ये कोणती नाराजी नाही आणि नाराजी काही थोडी होत असली तरी साहेब ती व्यवस्थित मिटवतात। अनिल देशमुख साहेबांना कोण वाटतं, कोण पक्षाचं प्रदेशाध्यक्ष व्हावं आता, जेणेकरून या अडचणीच्या काळात सुद्धा पक्षाला एक चांगलं बळ मिळेल?
मी मगा सांगितलं की शेवटी सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर शेवटला निर्णय पवार साहेबांचा राहतो, त्याच्यामुळे सर्वांचं मत ते ऐकून घेईल. कार्यकर्त्यांचा आणि बाकीच्या आमदारांचा सुद्धा इच्छा असेल ना की तुम्हाला वाटतंय खरंच की अजितदादांनी व्हावं म्हणून? कसं माझा वाटण्याचा काही प्रश्न नाही, माझ्या एकट्याच्या म्हटल्याने काही होणार नाही का? सर्व आणि तुम्हाला काय वाटतं, तुमची काय इच्छा आहे? तुम्ही एक आमदार म्हणून एवढे वर्ष 10 तारखेला जी बैठक होईल त्याच्यामध्ये मी माझंही मत मांडेल, अनेक मंडळी आपलं मत मांडतील आणि मग पवारसाहेब निर्णय घेतील त्याच्यामध्ये. जर आपण बघितलं तर मोठ्या हालचाली राष्ट्रवादीमध्ये सध्या सुरू आहेत. अनिल देशमुख सुद्धा पुण्यात काही वेळापूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. प्रदेशाध्यक्ष जे जयंत पाटील आहेत ते देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचत आहेत. आणि दुसरीकडे मुंबईत देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या उपस्थितीत अनेक मोठे राष्ट्रवादीचे नेते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तिथं देखील बैठक सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष पदाला घेऊन राष्ट्रवादीमध्ये मोठी रस्सीखेच या ठिकाणी पाहायला मिळते आहे. कॅमेरामॅन अमोल सोमी, मिकी घई, ABP माझा, पुणे. आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतो एक छोटा